मला सांग, मला व्ह्यूज वाढवायचे आहेत, तर थंबनेलसाठी गाडी ठोक. असिस्टंट आणि ड्रायव्हर मला मालकाला पाठी ठेवून, ए उघड रे दरवाजा. काय बोलू? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण बऱ्याच दिवसानंतर ब्लॉग करायला सुरुवात केलं आहे आणि आज आपला प्लॅन आहे मुरुडचा. तर मी, दुर्वेश आणि अनिल आम्ही ठिकाणी प्लॅन केला आहे. आता 9 वाजलेत आणि आम्ही मुरुडसाठी निघणार आहोत. तर आपण चला आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया. तर आज मुरुडला जाण्यासाठी ही आपली सवारी असणार आहे. मुरुडपर्यंत लिफ्ट देत आहे काय ना? आमची तयारी झाली आहे, फक्त अनिलने आज पण लेट केला आहे. लवकर या, लवकर या. तर मुरुड फायनल झाले. मुरुडला जाताना काशीद बीच आणि मुरुड बीच हे दोन फायनल झालेत. तर टाईम भेटला तर जंजिरा फॉर्टसुद्धा करू आणि बाकीचा प्लॅन जो गाडीत जात जातानाच करायचा आहे, तर जसा प्लॅन होईल तसा मी तुम्हाला सांगतो. काशीद बीचच्या थोडा अलीकडे आम्ही थांबलो आहे नाश्ता करायला. तर थोडं आपण इथे शूट करू आणि थोडा नाश्ता करून घेऊ, खूप भूक लागले. असिस्टंट आणि ड्रायव्हर मला मालकाला पाठी ठेवून, ए उघड रे दरवाजा. चेअर्स चेअर्स. आत्ताच आम्ही काशीद बीच पास केला आणि विचार केला की मुरुड बीचला पहिले जाऊ आणि जेव्हा संध्याकाळ होईल तेव्हा काशीद बीचवर येऊ. मी काय, दुर्वेश मला सांग, मला व्ह्यूज वाढवायचे आहेत, तर थंबनेलसाठी गाडी ठोक. व्ह्यूज और व्ह्यूज, गाडी क्रॅश, गाडी झाली क्रॅश. क्रॅश नाही, ठोकली गाडी डायरेक्ट. तर आता पूर्ण आम्ही मुरुडमध्ये आलो आहे. माझ्या पाठी तुम्हाला दिसतच असेल जंजिरा किल्ला आहे. आता पहिला आपण जंजिरा किल्ला जाणार आहोत, नंतर मुरुड बीच आणि नंतर जाता जाता काशीद बीच. तर मुरुड बीचला इथे थोडा आम्ही फोटोशूट करायला आलो होतो, पण ऊन थोडं जास्तच आहे. मग थोडं 4-5 नंतर जेव्हा ऊन कमी होईल तेव्हा फोटोशूट करू. आम्ही जंजिरा किल्ल्यामध्ये जायला थोडा पुढे गेलो होतो, नंतर आम्हाला समजलं की जर तुम्हाला बोटने जायचं असेल तर थोडं रिटर्न येऊन परत वेगळा रस्ता आहे. आज आपण मुरुड जंजिरा किल्ल्याच्या सफारीवर निघालो होतो. किल्ल्यामध्ये फिरण्यासाठी फक्त 45 मिनिटे दिली होती. तर या 45 मिनिटांमध्ये व्लॉगद्वारे तुमच्यापर्यंत माहिती किल्ल्याची पोहोचवणे हे काही शक्य नव्हतं, म्हणून मी ह्या व्हॉइस ओव्हर देऊन तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा निर्णय घेतला. तर चला आपण किल्ल्याची माहिती जाणून घेऊ. जंजिरा किल्ल्यात ये जा करण्यासाठी तुम्हाला मुरुड तालुक्यातील राजापुरी जेट्टीवरून बोटीने ये जा करावी लागते. तर त्यासाठी बोटीचं तिकीट 70 रुपये, तर किल्ला फिरण्यासाठी 25 रुपये तुम्हाला खर्च करावे लागतात. 16व्या शतकात समुद्री लुटेरे हे स्थानिक लोकांना खूप त्रास देत असत. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी राजा रामराव पाटील यांनी या बेटाची स्थापना केली, पण त्यासाठी त्यांना अहमदनगरच्या सुलतानाकडून परवानगी घ्यावी लागली. काही काळानंतर त्यांनी सुलतानाचे आदेश मानण्यास नकार दिला, त्यामुळे सुलतानाने पिरम खान याला बेटावर हल्ला करण्यासाठी पाठविले. परंतु किल्ल्याची म्हणजेच बेटाची तटबंदी मजबूत असल्यामुळे त्याला पारंपरिक पद्धतीने हल्ला करणे शक्य झाले नाही, म्हणून पिरम खानने व्यापाऱ्याचे वेश घेतले आणि किल्ल्यामध्ये प्रवेश केला. राजा रामराव पाटील यांचे आभार मानण्यासाठी पिरम खानने पार्टीचे नियोजन केले आणि पाटील हे नशेमध्ये असताना त्यांच्यावर पिरम खानने त्याच्या साथीदारांसह हल्ला केला आणि या पूर्ण बेटावर कब्जा केला. किल्ल्यावर सुमारे
572 तोफा असल्याचे सांगितले जाते. त्यांचे वजन 21 ते 22 टन आहे आणि या सर्व तोफांमधील कलाल बांगडी ही किल्ल्यावरील मुख्य तोफ आहे. किल्ल्यामध्ये 60 फूट खोल असे हे तलाव आहे आणि या तलावाला शाही तलावसुद्धा म्हटले जाते. जंजिरा किल्ला हा समुद्रात असल्याने किल्ल्याच्या चारही बाजूला खारे पाणी आहे, परंतु या तलावाला गोडे पाणी आहे. कलाल बांगडी तोफेच्या अगदी पुढे असलेली तोफ म्हणजे गायमुख तोफ. या तोफेचा पुढचा भाग हा गायीच्या आकाराचा असल्यामुळे या तोफेला गायमुख तोफ असे नाव देण्यात आले होते आणि या तोफेचे वजन 8 टन आहे. मुरुड जंजिरा किल्ला हा खूप मोठा आहे आणि तो 45 मिनिटामध्ये कवर करणे थोडं कठीण आहे. तर आपल्याकडे फक्त 45 मिनिटं दिली होती आणि त्याच्यामध्ये किल्ला पूर्ण काही शूट करता आला नाही. तर आता आपण जेवढं झालं आहे तेवढं तुम्ही बघितलं असेलच आणि आता आपण जाऊया मुरुड बीचवर. पण त्याच्या आधी आपण जेवण घेऊया. अभी प्लॅन में थोडा चेंज रहने का मुरुड बीचचा प्लॅन होता, पण मुरुड जंजिरा फोर्ट तर केला. तर आमचा असा प्लॅन झाला की आपण आता बिर्ला मंदिर करू. मला वाटतं बिर्ला मंदिरमध्ये शूट वगैरे करून नाही देत, परवानगी नाही आहे, पण तिथे जायचं आहे. तर पहिला आता काशी बीच करू आणि नंतर मग बिर्ला मंदिर. काशी बीचवर आलो आहे आणि काशी बीचवर आता आम्ही थोडं जेवणाचा टाईम झाला आहे, पण आम्ही आता नाश्ता मागवला आहे मिसळपाव. तर ते पहिलं खाऊन घेऊ आणि थोडं ऊन कमी व्हायची वाट बघू. तर एवढ्यात तर ऊन कमी होणार नाही, 1-1.5 तास तर जाईलच, पण बघू जर लवकर कमी झालेला ऊन तर ठीक, नाहीतर मग थोडा इकडे फिरू आणि पुढल्या डेस्टिनेशनला. आत्ता इथे मी आम्ही तिघे काशी बीचवर आहोत. आज पब्लिक थोडी कमी आहे, पण आज तारीख आहे 14 एप्रिल आणि आजच्या दिवसापासून लगातार 4 दिवस सुट्टी आहे. तर पुढले 2 ते 3 दिवस पब्लिक फुल असणार, गर्दी खूप असणार आहे. आता जर माझ्या पाठी तुम्हाला दिसत असेल तर गर्दी एवढी नाही आहे, पण ऊन खूप आहे. मुरुड बीच, काशीद बीच आणि त्याच्यानंतर ठरला होता बिर्ला मंदिर. तर आता बिर्ला मंदिरला आलो, पार्किंगमध्ये गाडी पार्क केली, पण आतमध्ये मोबाईल किंवा कॅमेरा काहीच घेऊन जाऊ शकत नाही किंवा काही शूटही करू शकत नाही. त्याच्यामुळे आता कॅमेरा वगैरे सर्व गाडीतच ठेवतो आणि दर्शन घेऊन येतो. बाकी तुम्ही तोपर्यंत वाट बघा.